सोलापुरातील अक्कलकोट तालुका आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील तब्बल 28 गावं कर्नाटकात जाण्यास इच्छुक आहे। सांगलीच्या जत तालुक्यातील 40 गावांना ज्या पद्धतीची भूमिका त्यांनी घेतली अगदी तशीच भूमिका सोलापूरातील सीमावर्ती भागातील गावकऱ्यांनी घेतली आहे। रस्ते पाणी आरोग्य या मूलभूत सुविधा मिळत नसल्याने गावकऱ्यांनी ही भूमिका घेतली आहे। या ग्रामस्थांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी विश्वभूषण लिमय यांनी। कर्नाटक मध्ये जाण्यासाठी उत्सुक आहेत, जाणून घेऊयात नेमक्या त्यांच्या भावना काय आहेत, काय सांगाल मला की का तुम्हाला नेमकं कर्नाटक मध्ये जायचं आहे। कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी पण दावा ठोकलेला आहे, आता तुम्ही सुद्धा उत्सुक दिसताय। प्रथमत आपला 75 वर्षाचं अमृत महोत्सव झाला तरी आम्ही आपल्या भागात स्वातंत्र्य आम्हाला मिळालेलं नाही, आम्ही अजून पारतंत्रच आहोत असं आमचं परिस्थिती आहे। आणि मूलभूत सुविधा आपल्या भागात महाराष्ट्र सरकारने पुरवण्यामध्ये द्यायचं ते अपयशी ठरलेत, त्यामुळे आम्ही कर्नाटकमध्ये जाण्याचं आमचा विचार चाललेत। महाराष्ट्र स्थापना होऊन 1960 मध्ये महाराष्ट्र स्थापना झालं, आतापर्यंत आपल्या गावाला एकही रस्ता नाही।